मराठवाड्यातल्या भीषण दुष्काळामध्ये होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आठही दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये आज जेलभरो आंदोलन करतात. राष्ट्रवादीच्या आठ बड्या नेत्यांच्या नेतृत्वात जेलभरो करून सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त करण्यात येतोय. सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, पद्मसिंह पाटील, जयंत पाटील, सुरेश धस, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आणि शशिकांत शिंदे यावेळी मैदानात उतरलेत. मराठवाड्यात सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या आंदोलनावर महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी तोंडसुख घेतलंय. राष्ट्रवादीमध्ये मरगळ आल्यामुळे आंदोलन करत असून अजित पवार आणि सुनील तटकरे आंदोलनापासून लांब असल्याची खंत असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसंच कृषी खातं असूनही पवार बारामतीतला दुष्काळ दूर करू शकले नसल्याचाही टोला त्यांनी हाणला. पर्युषण काळामध्ये राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने घातलेली मांस विक्रीवरची बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे आता 17 तारखेला मुंबईत मांस विक्री सुरूच राहणार आहे. मात्र कत्तलखान्यांवरची बंदी कायम राहणार आहे. सरकारनं बंदीबाबत भूमिका स्पष्ट न केल्यामुळे हा निर्णय दिल्याचं हायकोर्टानं नमूद केलंय. महापालिकेनं मांस विक्रीवर घातलेली बंदी नेमक्या कुठल्या नियमांनुसार घातली असा सवाल केला होता. कुंभमेळ्यात 3 TMC पाणी सोडलं जात असल्याविरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. पाणी ही जीवनावश्यक गोष्ट असल्यामुळे पहिलं प्राधान्य पिण्याकरता, दुसरं शेतीकरता आणि तिसरं प्राधान्य हे व्यवसायाकरता दिलं पाहिजे. 18 आणि 25 तारखेला शाही स्नानाकरता कमीत कमी पाणी सोडा आणि 21 तारखेला राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. आतापर्यंत 2 शाही स्नानाकरता 2 TMC पाणी सोडण्यात आलेलं होतं. मंत्रालयाची दुरुस्ती होऊन 1 वर्षही पूर्ण झाले नाही तोच मुख्यमंत्री कार्यालयातलं छत कोसळलं. ही घटना पहाटे घडल्यानं सुदैवानं यामध्ये कोणी जखमी झालेलं नाही. राज्याचे उपसचिव जिथे बसतात त्यांच्या बरोबर डोक्यावरचं हे छत कोसळलंय. दरम्यान मंत्रालयामध्ये अशा प्रकारे छत कोसळल्याच्या घटना यापूर्वी सुद्धा घडलेल्या आहेत. छताला लावलेल्या POPच्या सीट्स अनेक वेळा पडलेल्या आहेत. 12 तालुक्याच्या अनेक गावात दमदार पावसानं शेतकरी सुखावलाय. जिरायती भागात पावसाची हजेरी लावली आहे. तालुक्यातल्या वडगाव निंबाळकर परिसरामध्ये अतिवृष्टी झाली असून अनेक गावातल्या ओढ्यांना पाणी आलंय. या गावामधल्या जलयुक्त शिवार योजनेत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामध्ये पाणी साठल्यामुळे जनावरांसाठीच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता का होईना सुटलाय. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आलाय. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 5 लाखांचा धनादेश सुपूर्द केलाय. सरकारकडून दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्यासाठी हा निधी उपयोगात आणला जाणार आहे. राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. बळीराजाला मदतीच्या हाताची गरज आहे. कलावंतांपाठोपाठ आता अजिंक्य रहाणे या क्रिकेटरनेही मदतीसाठी 1 पाऊल पुढे टाकलंय. पारदर्शकतेच्या नावाखाली भाजप सरकारनं खासगी शिक्षण संस्थांमधल्या नोकर भरती करण्याच्या निर्णयाला खासगी शिक्षण संस्थाचालकांनी विरोध केलाय. जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा इथे राज्य शिक्षण संस्थाचालकांनी घेतलेल्या मेळाव्यात सरकारच्या धोरणावर टीका करण्यात आली. सरकार मोफत शिक्षण कायद्याच्या नावाखाली शिक्षण क्षेत्राचा तमाशा करत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानं केलाय. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक सेवकांची शिक्षण सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत वादाची परंपरा कायम राहिली. सभेत सभासदांच्या हिताचा धोरणात्मक निर्णय न घेतल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. यामधून वादावादी सुरू झाली. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं तणाव निवळला. काही दिवसांपूर्वी प्राथमिक शिक्षक सभेमध्ये गुरुजींनी गोंधळ घातला होता. जालना जिल्ह्यातल्या तलाठी पदाच्या रिक्त 23 जागांसाठी शनिवारी परीक्षा होती. परंतु ऐनवेळी प्रशासनाकडून परीक्षा केंद्र बदलण्यात आल्यानं जवळपास 450 परीक्षार्थींना नाहक त्रास सहन करावा लागला. यावेळी संतप्त झालेल्या भावी तलाठ्यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर घोषणाबाजी करत राडा केल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता. मुंबईतलं सर्वात महागडं घर खरेदी करण्याचा रेकॉर्ड 1 आठवड्यामध्येच मोडीत निघालाय. 425 कोटींचा जटिया हाऊस विक्रीचा रेकॉर्ड चर्चेत असताना हा रेकॉर्ड लिंकन हाऊसनं आता मोडीत काढलाय. दक्षिण मुंबईतल्या ब्रिज कँडी परिसरामध्ये असलेल्या लिंकन हाऊसला पुण्याचे उद्योगपती सायरस पुनावाला यांनी 750 कोटींना खरेदी केलंय. लिंकन हाऊस हे 2 एकर जमिनीवर वसलेले असून जवळपास 50,000 वर्गफूट एवढा बिल्डअप एरिया या हाऊसचा आहे. सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये 3 जण जागीच ठार झाले. सिमेंटचा ट्रक, इनोव्हा आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक झाली. इंदापूर नजीक डोंगराई हॉटेलसमोर हा अपघात झाला. तर कोल्हापूरमधल्या जयसिंगपूर सांगली रोडवर उदगावजवळ झालेल्या अपघातामध्ये 4 जण जागीच ठार झाले. टँकर आणि झालो गाडी यांच्यामध्ये 3 वाजता हा भीषण अपघात घडला. ठार झालेले तिघे मुंबईमधल्या कर्नाळचे तर 1 नांद्रे इथला रहिवासी आहे. सोलापुरातल्या अक्कलकोट रस्त्यावरच्या MRDC भागामध्ये पुलगम टेक्सटाईल मिलमध्ये आग लागली होती. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं प्राथमिक संशय. सोलापूरच्या पालिकेचे 6 अग्निशमक बंब हे घटनास्थळी दाखल झाले आणि ही
आग विझवण्यात अखेर यश आलं. सध्या ही आग कोणत्या कारणामुळे लागली याचा तपास सुरू. हिंगोली जिल्ह्यातल्या पारडा इथं नात्यांना काळीमा फासणारी घटना झाली. एका हैवानानं स्वतःच्या लेकीचा आणि पत्नीचा कुऱ्हाडीचे वार करत निर्घृणक खून केला. गुलाब मस्के असं या नराधमाचं नाव आहे. घरगुती कारणावरून ही घटना घडल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. मुलीच्या जबाबावरून या क्रूर पित्याच्या विरोधात बासंबा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या हत्याकांडामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. आरोपी मस्के मध्यरात्री फरार झाला. व्हीआयपी नंबर देतो असं सांगून आमदार गणपत गायकवाड यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला कल्याण पोलिसांनी अटक केली. सनी सूर्यवंशी असं या तरुणाचं नाव आहे. एका व्हीआयपी नंबरसाठी सनीनं तब्बल 1,70,000 रुपयांची मागणी केली होती. 10% रोख तर उर्वरित रक्कम चेकच्या माध्यमातून देण्यास सांगितलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मूर्खपणासाठी गाढव या शब्दाचा मार अनेकांना मिळतो. मात्र याच गाढवानं मॉडेलिंग करत रॅम्प वॉक केलाय. अकोला जिल्ह्यामधल्या अकोट इथे हा फॅशन शो झाला. अकोट इथल्या जेसीएस सिल्वर या संस्थेनं आयोजित केलेल्या डॉंकी फॅशन शो मध्ये 50 वर गाढवांनी आपला सहभाग नोंदवला आणि सजलेल्या नटलेल्या या गाढवांचा हा फॅशन शो चांगलाच रंगला. सांगलीमध्ये चोर गणपतीचं आगमन झालंय. कोणालाही माहिती न पडता या गणेशाची स्थापना केली जाते. या प्रथेला 150 वर्षांची परंपरा आहे. गणेश चतुर्थीच्या अगोदर या गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. सांगलीमधल्या श्री गणपती पंचायतन संस्थेच्या प्रसिद्ध गणपती मंदिरात हा 1.5 दिवसांचा चोर गणपती बसवला जातो. मूर्ती कागदी लगद्यापासून बनवली आहे. त्या मूर्तीचं विसर्जन केलं जात नाही. मुंबईतल्या वांद्रे इथं माउंट मेरी जत्रेला सुरुवात झाली. 20 सप्टेंबर पर्यंत ही जत्रा सुरू राहणार आहे. या जत्रेला ख्रिस्ती समाजाप्रमाणे इतर सर्व जाती धर्माचे श्रद्धाळू येतात. या यात्रेनिमित्तानं खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंची दुकानं थाटली. शहरीकरणामध्ये या यात्रेचं वेगळेपण आजही टिकवून ठेवण्यात आलेलं आहे. भाविक या यात्रेमधून चण्याचा प्रसाद घेऊन जातात. राज्यभरातून भाविक इथे येतात. पोलिसांचा या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त आहे. बिहारमधला एनडीएतला जागा वाटपाचा तिढा अखेर सुटलाय. भाजप 160 जागा लढवणार असून रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष 40 जागा लढवणार आहे. तर कुशवाहा यांच्या RLSPला 23 जागा देण्यात आल्या. नाराज झालेल्या जीतनराम मांझी यांना 7 जागा वाढवून देण्यात आल्या असून ते आता 20 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. तसंच मांझी यांचा हिंदुस्थान आवाम मोर्च काही जागा भाजपच्या चिन्हावर लढणार आहे. आणि यासंदर्भात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली. मांझींसमोर सुरुवातीला 13 जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र मांझींनी हा प्रस्ताव धुडकावला आणि त्यामुळे एनडीएत तणाव निर्माण झाला. अखेर जागा वाटपात तोडगा काढण्यात भाजपला यश आलंय. यावेळी अमित शहा यांनी लालू आणि नितीश कुमार यांच्यावर टीकेचा भडीमार केला. एकीकडे भारत पाकिस्तानमधली सीमा सुरक्षा दलांची बैठक सुरू आहे तर दुसरीकडे त्याचवेळी पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मूमधल्या राजौरी जिल्ह्यातल्या तळकुंडी इथं पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यामध्ये भारतीय सीमा सुरक्षा दलाचे एक अधिकारी शहीद झाले तर पूंछ जिल्ह्यामध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये 2 भारतीय जवान जखमी झाले. पाकिस्तानातल्या मुलतान शहरात झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला तर 43 जण जखमी झाले. एका रिक्षा आणि मोटरसायकलमध्ये झालेली धडक आणि त्यानंतर हा स्फोट घडला. पोलिसांच्या माहितीनुसार या मोटरसायकलमध्ये स्फोटकं ठेवण्यात आलेली होती. श्रीलंकेचे पंतप्रधान नवनिर्वाचित रनिल विक्रमसिंघे आज भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी श्रीलंका सरकारनं 6 भारतीय मच्छीमारांना सोडण्याचा निर्णय घेतला. युद्धखोरीबाबत श्रीलंकेविरोधात अमेरिका संयुक्त राष्ट्रात एक प्रस्ताव काढण्याच्या तयारीत आहे. अमेरिका तर आंतरराष्ट्रीय स्तरावरची चौकशीऐवजी स्थानिक पातळीवरच्या चौकशी करणार असल्याचं सांगते. एलटीटीई विरोधात युद्धादरम्यान शेवटच्या काही काळात श्रीलंकेच्या सेनेवर युद्धखोरीचा आरोप करण्यात आला होता. अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियातल्या जंगलामध्ये लागलेली आग थांबण्याचं नाव घेत नाहीये. दिवसेंदिवस ही आग आणखी पसरत चालली आहे. आगीमुळे मिडलटाऊन परिसरामधली सर्व घरं जळून खाक झाली आहेत. येरुशलमच्या अक्सा मस्जिदच्या बाहेर इस्रायल पोलिसांनी फिलिस्तानी युवकांवर कारवाई केली. दंगेखोरीच्या हेतून आलेल्या अनेक फिलिस्तानी युवकांना पोलिसांनी हकलून लावलं. यहुदींच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला फिलिस्तानी युवक दंगल घडवण्याच्या बेतात असताना इस्रायली पोलिसांनी ही कारवाई केली. मोल्दोवाचे राष्ट्रपती निकोल तिमोफ्ती यांच्या राजीनाम्यासाठी जनतेचं आंदोलन सुरूच आहे. राष्ट्रपतींनी $1 बिलियन भ्रष्टाचार केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येतं. टर्कीमध्ये कुर्द बंडखोरांनी केलेल्या बॉम्बस्फोटात 2 पोलिसांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले. हा हल्ला टर्कीमधल्या सिरनाक या प्रांतामध्ये झाला.
कॅमेरूनमध्ये दोन आत्मघाती बॉम्बस्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी झाले. कोलोफटा शहरामध्ये हा बॉम्बस्फोट झाला. बोको हराम या अतिरेकी संघटनेनं या स्फोटामध्ये त्यांचा हात असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. दोन आत्मघाती दहशतवादी हे अल्पवयीन होते. चीनच्या जिओ जोहो प्रांतात कार आणि बाईकची जोरदार टक्कर झाली. या अपघातामध्ये बाईक दूरवर फेकली गेली. अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले, त्यांना रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.